तत्कालीन पोलिस अधीक्षक जयंत मीना परभणीत कार्यरत असताना फार मोठा कल्याण पोलीस कल्याण निधीमध्ये गैरव्यवहार झालेला आहे अध्यक्ष महोदय हे पूर्ण खरेदी ही शासकीय खरेदी जे जीएम पोर्टलमधनं करायला पाहिजे ती तशी तिथं झालेली नाही आहे टी व्ही संगणक जे खरेदी केले ते वेलफेअर फंडातनं खरेदी केलेले आहेत हे के अत्यंत चुकीचं आहे अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय सदर खिरजे देयक अथवा नोंद कोणत्याही रेकॉर्डवर घेण्यात आलेली नाही अध्यक्ष महोदय आणि कुठलीही शासकीय प्रक्रिया अवलंब केलेला नाही अध्यक्ष महोदय सदरील वरील प्रकरणाची अत्यंत गंभीर्याने चौकशी होणे अंत्य गरजेचे अध्यक्ष महोदय सन्माननीय सदस्य रत्नाकरजी गुट्टे यांनी ज्या बाबी या ठिकाणी मांडलेल्या आहेत त्या निश्चितपणे गंभीर आहेत पहिल्यांदा तर त्यांना जी काही वागणूक त्या ठिकाणी मिळाली होती आणि त्यानंतर प्रश्न विचारतात म्हणून त्यांच्यावर गुन्हा दाखल करा अशा प्रकारचा जो प्रश्न प्रयत्न झाला होता त्याच्यावर त्याचवेळी आपण कारवाई केली आणि संबंधित अधिकाऱ्याची बदली देखील आपण साईडला त्या ठिकाणी केली आहे त्यामुळे तो विषय आता मला असं वाटतं की नव्याने काढण्याचं कारण नाही पण त्या वेलफेअर फंडाच्या संदर्भात जी काही तक्रार आपण केली या तक्रारीची चौकशी त्या ठिकाणी झाली त्या चौकशीमध्ये आत्ता तो अहवाल हा पोलीस महासंचालक कार्यालयाकडे देण्यात आलेला आहे आणि त्याच्यामध्ये प्रोसिज्युरल लॅप्सेस हे निश्चितपणे दिसून येत आहेत आता त्याच्यात प्रोसिज्युरल लॅप्सेसच्या व्यतिरिक्त अजून काही आहे का याची पडताळणी त्या अहवालामध्ये चाललेली आहे आपण ज्या सगळ्या बाबी मांडल्या आहेत त्या सगळ्या बाबींचा उल्लेख त्या अहवालात आहे की नाही हे देखील मी त्या ठिकाणी तपासेल नसेल तर त्याही संदर्भात वेगळी चौकशी केली जाईल आणि मला असं वाटतं की जरी आयपीएस ऑफिसर ते असले तरी देखील त्या ठिकाणी वरिष्ठ आयपीएस ऑफिसरच्या माध्यमातून चौकशी चालली आहे आणि अहवाल हा थेट राज्यांच्या डीजीनकडे चाललेला आहे त्याच्यामुळे त्याच्यावर शंका घेण्याचं कारण नाही आहे जे काही अहवालामध्ये आता प्रोसिजरल लॅपसेस आलेले आहेत अजून काही गोष्टी अहवाल त्याच्यावर छाननी व्हायची आहे त्याच्यातल्या ज्या ज्या गोष्टी त्याच्यामध्ये बाहेर येतील मी आपल्याला एवढंच आश्वस्त करतो त्यानुसार त्यांच्यावर कारवाई केली जाईल रात्रीच्या दोन वाजता आज कंप्लेंट होते आणि रात्री दोन वाजेपर्यंत माझ्यावर गुन्हा दाखल होतो आज साधा जरी गुन्हा दाखल करायचा म्हणलं तीनशे सात असेल त्याची दोन दिवस तीन दिवस चौकशी केल्या जाते आणि त्याच्यानंतर गुन्हा दाखल झाला होतो पण एक लोकप्रतिनिधी एक आमदार यांच्यावर जो गुन्हा दाखल करायचा ह्याची चौकशी करायला पाहिजे होती आमच्या फोन मध्ये लाईन आहे आम्ही कुठे फिरलो कुठे गेलो कॅमेरा ही न चौकशी करता एक म्हणजे जाणून बुजून त्रास द्यायचा म्हणून हा गुन्हा दाखल झाला आहे अध्यक्ष महोदय मी जसं मगाशीच सांगितलं की सन्मान्य सदस्यांनी शांतता कमिटीच्या बैठकीमध्ये पोलिसांच्या किंवा एस पीच्या विरुद्ध काही मुद्दा मांडला म्हणून रात्री दोन वाजता त्यांच्यावर हा गुन्हा दाखल झाला त्याची तात्काळ आपण दखल घेतलेली आहे एकतर त्या संदर्भातले कारवाईचे आदेश दिले आहेत आणि संबंधितारोळी कारवाई केलेली आहे त्याच्यामुळे त्याची दखल घेतली नाही असं नाहीये त्याची दखल घेतल्यामुळेच त्यांची बदली त्या ठिकाणून झाली आहे